आजराकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. आजरा साखर कारखान्याकडे गळितासाठी जाणारे ऊसाचे ट्रॅक्टर व ट्रक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजऱ्यात रोखले. प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरणाऱ्या वाहनावर कारवाई व्हावी, शेतकऱ्यांच्या ऊसाला दर देताना कायदेशीर मार्गाचा वापर केला जातो, तसेच कायदे वाहतदारांनाही ते लागावेत यासाठी आजरा कारखान्याकडे जाणारी वाहतूक रोखल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय. ट्रक व ट्रॅक्टरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त बोजा भरू नये याबाबत कायदे आहेत. त्याचबरोबर ट्रॅक्टरवर रिफ्लेक्टरसह विविध बाबी आहेत ती प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. कायदा मात्र शेतकऱ्यांना शिकवला जातो. याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांना जसा कायदा लागला तसाच वाहतूकदारांनाही कायदा लागावा यासाठी वाहतूक रोखली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांनी सांगितले. या भागात उकड्यांना परवानगी नाही, तसेच अन्य बाबी आहेत. प्रशासनाने संबंधित वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. यावेळी स्वाभिमानीने शहरात ट्रॅक्टर व ट्रक रोखले होते. प्रशासनाने दंड आकारल्यावर ही वाहने मार्गस्थ झाली. सुमारे 2 तास स्वाभिमानीने वाहतूक रोखली होती. यामध्ये संजय देसाई, निवृत्ती कांबळे, सखाराम केसरकर, कृष्णा पाटील सहभागी होते. ट्रॅक्टरवाल्यांना फक्त सिंगल ट्रॉली आणि 6 टनाच वाहतूक करता येणार आहे. आता साधारणतः या विभागामध्ये छकड्या आहेत, त्या छकड्यांना मुळातच मान्यता नाही आणि या संबंधीची पूर्वसूचना माननीय तहसीलदार साहेब आणि आजऱ्याचे पी आय यांना दिलेली आहे. काल पी आयने 16 घोरपडे कारखान्याकडे जाणाऱ्या 16 गाड्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्याचप्रमाणे या गाड्यांच्या सुद्धा कारवाई माननीय पी आय साहेबांनी करावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यासाठी आज आपली ही या ठिकाणची वाहतूक आजरा कारखान्याकडे जाणारी रोखून धरलेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना देत असताना जर कायदेशीर मार्गाचा वापर केला जात असेल तर वाहतूक सुद्धा ती कायदेशीर मार्गानेच व्हावी अशा पद्धतीची भूमिका जिल्ह्याभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतले आणि त्याचाच एक भाग म्हणून आजऱ्याकडे जाणारी वाहतूक आपण रोखायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आज साधारणतः संध्याकाळी 4:30-5 माननीय जिल्हा परिवहन अधिकारी यांच्याशी माझं दीपक पाटील साहेब यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी आपलं स्क्वॉड साधारणतः 5 पाठवून देतो अशा पद्धतीची सूचना सगळ्या आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिलेली आहेत. त्यांचं स्क्वॉड आल्यानंतर या संबंधित वाहनांच्यावर त्यांचं लोड किती लोड आहे, त्यांना लोड किती भरायचा परवानगी आहे, त्यांनी किती भरलेत, त्यांचं आणि त्यांच्या गाड्यांना ब्रेक आहेत का नाहीत, छकड्यांना मान्यता नसेल तर त्यांनी वाहतूक कशी चालू केली, या संबंधीची सगळी पाहणी ते स्क्वॉड ह्या आजरा गडिंग्ल चंदगड या विभागामध्ये करेल. आजऱ्यात पहिल्यांदा येईल आणि मग या ज्या गाड्या आहेत कारखान्याकडे जाणाऱ्या त्या कायदेशीर मार्गानेच आणि कायदेशीरपणेच वाहतूक इथून पुढे जसं शेतकऱ्याला कायदा लागतो ऊस बिल देण्यासंदर्भात तसा वाहतूकदारांनासुद्धा कायदा लागेल आणि त्याची अंमलबजावणी आजपासून आम्ही या विभागामध्ये चालू केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, आजरा.